राज्यातील शाळा महाविद्यालय वसतिगृह मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले आहेत. ते तत्काळ सुरू करण्यात यावेत यासाठी विद्रोही विद्यार्थी संघटना अहमदनगर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी कुमार भिंगारे, ॲडव्होकेट किरण विधाते, मनोज निकम, संतोष त्रिभवन, सन्नी तिडके, माऊली भागवत, अंबादास इरले, अमोल सोनवणे आदी विद्यार्थी कार्यकर्ते सामील झाले होते. आंदोलनस्थळी शाळा महाविद्यालय वसतिगृह सुरू करण्यात यावे अशा घोषणेने परिसर दणादून सोडले. यावेळेत कुमार भिंगरे आणि अमोल सोनवणे यांनी आपली मतं व्यक्त केली. विद्रोही विद्यार्थी संघटना बसलेली आहे. काल शिक्षण मंत्र्याचा आदेश आला, शाळा सुरू झाल्या पाहिजे. त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या पालकांनी शिक्षण मंत्र्यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये सांगितलं, कष्टकरी जनतेचे लोक, सर्वसामान्य राबणारा समाज हा, याला शाळेशिवाय पर्याय नाही, याला शिकल्याशिवाय पर्याय नाही, असं सगळ्या महाराष्ट्रामध्ये पत्र जाहीर केलं. आमचं श्रीरामपूरच्या प्रांत कार्यालय आणि तहसीलदारांना एक आव्हान सांगतो की तुम्ही सुरू असलेली जी व्यवस्था केली आहे, या व्यवस्थेमध्ये 50% दारूचे दुकाने सुरू करायसाठी तुम्ही परमिशन दिली, त्याच्यामध्ये तुमची पोलीस यंत्रणा तुमच्या सोबत आहे. तुम्ही तुमच्या पोलीस यंत्रणेला सांगितलं नाही की वसतिगृहामध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न बघा म्हणून. प्रांत साहेब कुठल्याही प्रकारची भूमिका घेत नाही. प्रांत साहेब इतर सगळ्या भांडवलदारांच्या शिक्षण व्यवस्था जपण्याचं काम करते. प्रांत साहेबांनी कधी इथं प्रसंगी प्रांताधिकारी अनिल पवार यांच्याशी चर्चेनंतर ठिय्या आंदोलन थांबवण्यात आले आहे. आंदोलनस्थळी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त करण्यात आला होता.